नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉ मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरती अपडेट या ठिकाणी घेत आहोत अधिकारी सहायक निरीक्षक यासह विविध पदांसाठी मित्रांनो महानगरपालिका अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे वेतन मी मेन्शन केलेलं पेस्केल नाही मात्र तुम्हाला कमीत कमी बावीस हजार आठशे वीस ते मॅक्झिमम चाळीस हजार दरम्यान पेस्केल या ठिकाणी मिळत आहे सर्वात महत्वाची गोष्ट ज्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ती म्हणजे निवडीसाठी परीक्षा अथवा मुलाखत होणार नाही कशा प्रकारे सिलेक्शन होईल हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही या व्हिडिओ संपूर्ण बघून याबाबत डिसिजन घेऊ शकता चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो महाजॉब चॅनल नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जॉब रिल ते डेली अपडेट तुम्हाला देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर महानगरपालिका कोणत्याही बघ्या तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी यांच्यामार्फत ही जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रशासन विभाग यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी अस्थायी स्थापनेवरील खालील नमूद केलेली पदे करार पद्धतीने एकत्रित मानधनावर फक्त सहा महिने कालावधी करता तात्पुरत्या स्वरूपात भरणीबाबत आता दोन गोष्टी आहेत मित्रांनो या ठिकाणी भरती जरी तात्पुरती असली जर तुम्ही इमिजिएट सिक्कर असाल जॉब सीकर असेल तुम्हाला जॉबची गरज असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता कारण मिनिमम सॅलरी तुम्हाला बावीस हजार प्लस मिळत आहे आणि यासाठी कोणतीही एक्झाम होणार नाही त्यामुळे अटलिस्ट तुम्ही ऑनलाईन अप्लाय करून यासाठी ट्राय करू शकता यासाठी ऑनलाईन तुम्हाला या वेबसाईटवर अप्लाय करायचा आहे अप्लाय करण्यासाठी कोणतीही फॉर्म पी त्यांनी आकारलेली नाही ही एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही नक्की जर क्वालिफाय होत असाल तर या ठिकाणी प्रयत्न करणे गरजेचे आहे आपण बघूया पदे कोणकोणते आहेत ज्यासाठी ही भरती होत आहे त्यामध्ये बघा पदनाम या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी चार जागा आहेत चाळीस हजार वेतन तुम्हाला मिळत आहे अनुसूचित जाती एक त्यानंतर इतर मागासवर्गीय एक आणि खुल्यासाठी दोन जागा भरल्या जातील तुम्ही हॉरिजेंटल कॅटेगरी मध्ये रिलॅक्सेशन बघू शकता मी तुम्हाला टोटल जागा या ठिकाणी सांगत जाईन त्यानंतर उद्यान अधिकारी आठ जागा आहेत पस्तीस हजार वेतन तुम्हाला मिळत आहे सहाय्यक उद्यान अधिकारी आठ जागा आहेत अगेन तीस हजार वेतन या ठिकाणी मिळतं आहे तुम्हाला कनिष्ठ अभियंता स्थापत्य बत्तीस जागांसाठी भरती होत आहे भरपूर कॅन्डिडेट डिप्लोमा डिग्री झालेले असतील सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ते यासाठी प्रयत्न करू शकतात पस्तीस हजार सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे सुपरवायझर वीस जागांसाठी भरती होत आहे अगेन चोवीस हजार दहा जागा या ठिकाणी भरल्या जातील त्यानंतर पुढचं पद बघा परवाना निरीक्षकच्या चार जागांसाठी भरती होत आहे चोवीस हजार दहा रुपये वेतन तुम्हाला मिळत आहे निरीक्षक सोळा जागा अगेन भरल्या जातील पंचवीस हजार पाचशे वेतन तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे Premises, दर महिना आरोग्य सहायक सोळा जागांसाठी भरती होत आहे चोवीस हजार दहा वेतन या ठिकाणी मिळत आहे लाईफ स्टॉक सुपरवायझरच्या चार जागा भरल्या जातील चोवीस हजार दहा वेतन मिळत आहे एनिमल किपरच्या चार जागा आहेत अगेन सेमच सॅलरी बँड आहे चोवीस हजार दहा आणि माळीच्या बावन्न जागांसाठी मित्रांनो या ठिकाणी भरती होत आहे ज्यासाठी बावीस हजार आठशे वीस तुम्हाला सॅलरी या ठिकाणी मिळत आहे अशा टोटल अडुसष्ट जागा आहेत ज्या या ठिकाणी भरल्या जातील त्यामुळे जर तुम्ही इमिजिएट सी करत असाल तुम्हाला लवकर जॉब पाहिजे असेल टेम्पररी असेल तरी चालेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी अप्लाय करून ठेवा जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला कमीत कमी बावीस हजार आठशे वीस या किंवा ही सॅलरी एकत्रित महिन्यात मिळत आहे त्यानंतर तेरे यासाठी क्वालिफिकेशन आपण बघूया काय काय लागणार तर बघा पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील सर्जरी मेडिसिन गाइन। गायनोकॉलॉजी या विषयातील तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी किंवा असणे पदवी असेल तर अप्लाय करू शकता किंवा मान्यता विद्यापीठाकडे अगेन लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट किंवा लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन टेक्नॉलॉजी या विषयातील पदवी असेल तर प्रयत्न करू शकता या व्यतिरिक्त उच्च शैक्षणिक अर्थ असाल तर प्राधान्य मिळेल कोणत्याही हो संस्थेशी संगणक अर्थ असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक हो आहे डिटेलमध्ये तुम्ही ोटिफिकेशनमध्ये हे रीड करू शकता मित्रांनो मी शॉर्टमध्ये या ठिकाणी सांगत जाईन अगेन उद्या उद्यानाधिकारीसाठी कृषी एस बीएससी अॅग्रिकल्चर किंवा हॉर्टिकल्चर पदवी अगेन पाच वर्षाचा कमीत कमी अनुभव त्यांनी मागितला आहे खासगी किंवा सरकारी संस्थेतला उच्च शैक्षणिक अर्थ असल्यास प्राधान्य अगेन संगणकाहता असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे नाही उद्यान अधिकारी अगेन बीएससी डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे सेमच क्वालिफिकेशन आहे मित्रांनो उद्यान सारखे फक्त या ठिकाणी एक्सपिरियन्स त्यांनी मागितला नाही जर असेल तर तुम्ही या पदासाठी प्रयत्न करू शकता पद कनिष्ठ अभियंता या ठिकाणी बघा विद्यापीठाची स्थापत्य अभियंत्यकी शाखेची पदवी असणे आवश्यक आहे डिप्लोमा नाही पदवी असणे आवश्यक आहे उच्च शैक्षणिक अर्हता असल्यास प्राधान्य मिळेल अगेन संगणक अर्हता आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यानंतर सुपरवायझर स्थापत्य अभियंत्र की शाखेची पदविका इथे असेल तर चालेल डिप्लोमा झालेले लोक यासाठी प्रयत्न करू शकतात अगेन जे उच्च शैक्षणिक आहेत त्यांना प्राधान्य राहील संगणक अर्हता असणे आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे त्यानंतर परवाना निरीक्षेसाठी बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येतं त्याचबरोबर तुम्हाला मराठी टंकन वेग तुम्हाला टायपिंग असणे आवश्यक आहे तीस शब्द प्रतिमिनिट इंग्लिश टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे संगणक अर्हता उच्च शैक्षणिक पात्र असल्यास तुम्हाला प्राधान्य मिळेल आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे निरीक्षेसाठी कोणतीही पदवी असेल तरी चालेल त्यानंतर शासनमान संस्थेकडे स्वच्छता निरीक्षक का उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उच्च शैक्षणिक अर्हता व अनुभव धारकास प्राधान्य राहील त्यानंतर अगेन संगणक अर्हता असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान सुद्धा असणे आवश्यक आहे पुढची पदे बघा आरोग्य सहायक या पदासाठी अगेन मान्यत विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अगेन स्वच्छता विषयक कामातील पर्यश्य कामाचा अनुभव त्यानंतर अनुभव असल्यास प्राधान्य संगणक अर्हता आणि मराठी भाषेचे ज्ञान लाईफस्टॉक सुपरवायझरसाठी शासनमान संस्थेकडील पशुवैद्यकीय शास्त्रातील कम किमान पदवी का उत्तीर्ण मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील लाईव्हॉक सुपरवायझर कोर्स उत्तीर्ण अगेन उच्च शैक्षणिक अर्थ असल्यास तुम्हाला प्राधान्य मिळेल महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेकडील संगणक अर्थ आणि मराठी भाषेचे ज्ञान ॲनिमल किपरसाठी बघा मान्यता विद्यापीठ पशुवैद्यकीय पदविका असणे आवश्यक आहे प्राणीसंग्रहालयाच्या ठिकाणी कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे उच्च शैक्षणिक अर्थ असल्यास प्राधान्य राहील संगणक अर्थता मराठी भाषेचे ज्ञान आणि माळी या शेवटच्या पदासाठी ज्याच्या बावन जागा आहेत त्यासाठी दहावी उत्तीर्ण माळी कोर्स आवश्यक अनुभव असल्यास प्राधान्य आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे या पदांसाठी प्रयत्न करण्यासाठी क्वालिफिकेशन आपण डिटेलमध्ये सांगितलं आहे तुम्हाला जर याबद्दल काय डाऊट असतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून घेऊन नोटिफिकेशन तुम्ही डाउनलोड करून याबाबत अधिक माहिती घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो यासाठी भरती होणार आहे त्यासाठी एज लिमिट बघा दोन नऊ दोन हजार एकवीस रोजी सर्वसाधारण उमेदवाराची वय अडतीस वर्ष व मागासवर्गीय उमेदवाराची उमेदवारची वय त्रेचाळीस वर्षापेक्षा अधिक नसावी असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे हे अर्ज करता तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे त्यानंतर निवड कशाप्रकारे होणार आहे मी एकदा एक्झाम्स सांगितलं की एक्झाम होणार नाही मुलाखती होणार नाही ते या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे निवड प्रक्रियेसाठी कोणतीही परीक्षा अथवा मुलाखत असणार नाही उमेदवार निवडीकरता खालीलप्रमाणे निकष राहील त्यामध्ये बघा किमान अर्हतेमध्ये नमूद केलेल्याप्रमाणे अंतिम वर्षाची उत्तीर्ण टक्केवारी जर चाळीस ते साठ टक्के असेल तर गुण पन्नास मिळतील अतिरिक्त शैक्षणिक पात्रता पदवी असेल तर तीन गुण शासकीय निमशासकीय अनुभव असेल एक वर्षाचा तर तीन गुण तुम्हाला मिळणार आहेत एकसष्ट ते ऐंशी टक्के असेल तर सत्तर गुण पदवी पदविका असेल पाच गुण एक ते तीन वर्ष अनुभव पाच वर्ष पाच गुण तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत त्यानंतर बघा एक्क्याऐंशी टक्के त्या त्यापुढील जर असाल तर नव्वद गुण तुम्हाला मिळतील डिरेक्टली पदव्युत्तर पदवी असेल तर दहा गुण एक्स्ट्रा तीन ते पाच वर्षे सात गुण आणि पाच वर्षापेक्षा जास्त असाल तर दहा गुण तुम्हाला या ठिकाणी अनुभवासाठी मिळत आहेत तुम्ही या ठिकाणी सेपरेट चेक करू शकता हे तुम्ही सेपरेट चेक करू शकता यानुसार तुम्ही गुण कॅल्क्युलेट करून यासाठी तुम्हाला मॅक्झिमम गुण किती होतात हे एक्झामच्या आधीच तुम्हाला समजून जाईल फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला डिग्रीमध्ये एक एट्टी वन पर्सेंटच्या वर मिळाला असेल तर ऑलरेडी तुम्हाला नव्वद गुण मिळालेले आहेत त्यानंतर तुमची पदव्युत्तर पदवी असेल तर दहा गुण या ठिकाणी अतिरिक्त मिळत आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही तेही चेक करू शकता कमाल गुण मर्यादा शंभर राहील असं त्यांनी सांगितले आहे या निवडीसाठी त्यानंतर यासाठी मित्रांनो अप्लाय कसं करायचं आहे बघा तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तीन नऊ दोन हजार एकवीस रोजी सकाळी नऊ पंचेचाळीसपासून पासून ते सतरा नऊ दोन हजार सहा पर्यंत तुम्ही पी पर्यंत तुम्ही सी इंडिया डॉट जीव डॉट इन या वेबसाईटवर ऑनलाईन अप्लाय करू शकता याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी कोणती फॉर्म त्याने आकारलेलं नाही तुम्ही नक्की प्रयत्न करा अप्लाय करून ठेवा तुमचं सिलेक्शन होईल नाही होईल हे नंतरची गोष्ट आहे मात्र तुम्हाला थोडा वेळ काढून यासाठी ऑनलाईन अप्लाय करून ठेवायचं आहे जर क्वालिफाय होत असाल तर या भरतीबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करा सांगितल्याप्रमाणे याच्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील जिथे जाऊन तुम्ही या भरतीबाबत अधिक माहिती घेऊ शकता चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा डेली जॉब अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी धन्यवाद